राज्य सरकारला विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायदा करावाच लागेल, अन्यथा 21 तारखेला पुन्हा मराठा आंदोलन सुरू होईल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली, हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे. त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणारी. जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ते मिळतंय. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही, तर असं होणार नाही. तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. नसता 21 ला आंदोलनाची दिशा ठरणारी, मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकतं.